पंढरपूर येथे फुले आंबेडकर विचार मंच आयोजित एल एस सोनकांबळे संपादित शिवधर्म एक चर्चा 2002 या पुस्तकाचे प्रकाशन श्रीमंत कोकाटे सर इतिहासकार पुनेद्द यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख पाहुणे एम डी शिंदे सोलापूर, अमरजित पाटील तर अध्यक्षस्थानी सुनील वाघमारे होते. सदरील कार्यक्रमासाठी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व फुले शाहू आंबेडकर विचारांचे श्रोतागण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. परंपरेमध्ये धर्माची चिकित्सा मोठ्या प्रमाणामध्ये आतापर्यंत झालेली आहे. शांत राहा सर. विशेषतः वैदिक परंपरेला अनेक धक्के भारतीय परंपरेत देण्यात आलेले आहेत. चार्वाकांनी दिला, जैनांनी दिला, बौद्धांनी दिला, शिखांनी दिला, मानवो पंथाने दिला, वारकरी संप्रदायाने धक्का दिला, लिंगायतांनी धक्का वैदिक परंपरेला दिला, मध्ययुगीन काळामध्ये आधुनिक काळामध्ये संत तुकारामांनी दिला, महात्मा फुले यांनी सत्यधर्माच्या माध्यमातून दिला, बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन वैदिक परंपरेला धक्का दिला. त्याच पद्धतीने 21व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून शिवधर्माची स्थापना झाली आणि त्यांनी देखील एक धक्का या वैदिक परंपरेला दिलेला आहे. याचं खूप मोठं डिबेट म्हणजे वादविवाद 2002 ते 2010 मोठा वादविवाद झाला होता. वादविवाद म्हणजे वैचारिक डिबेट अनेक नियतकालिकांमधून झालेली होती. विशेषतः दैनिक लोकमतने हा वादविवाद घडवून आणला होता. त्यामध्ये दोन्ही बाजू त्यांनी अत्यंत निष्ठेनं प्रामाणिकपणे आणि प्रखरपणे मांडलेला होता. पण त्या शिवधर्माचं जो काही डॉक्युमेंटेशन आहे, जो काही संदर्भ आर्टिकल्स आहेत, ते आता कोणाकडे उपलब्ध नाहीत. परंतु माननीय सोनकांबळे सरांनी त्या सगळ्या लेखांचं संकलन केलेलं होतं. शिवधर्म एक चर्चा 2002 हे पुस्तक जे आहे, हे 2002 साली शिवधर्मावरती अनेक विचारवंतांनी लिहिलेले लेख आहे. त्या लेखांना आम्ही एकत्रित करून हे पुस्तक तयार केलेलं आहे. या पुस्तकाच्या अनुषंगानं सर्व भारतीय जनतेने भारताच्या संविधानाला समोर ठेवून त्यांचं वर्तन करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो.